नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत जाऊ द्याना बाळासाहेब आता या चित्रपटाचे निर्माते संगीतकार अजय अतुल असतील तर चित्रपटामध्ये संगीताचा बार जोरात वाजायला पाहिजे ना चित्रपटाची सुरुवातच गाण्यापासून होते पण ह्या चित्रपटामध्ये काय हे बघा गिरीश कुलकर्णीने कथा पटकथा संवाद एक निर्माता पुन्हा दिग्दर्शन आणि बाळासाहेबांची भूमिका अशा सहा जबाबदाऱ्या ह्या एका माणसांनी पेलल्यात झेपल्यात का, का त्याला कसं आहे चित्रपट हा ग्रामीण सामाजिक राजकीय गोष्टींवर भाष्य करतो परंतु ह्या चित्रपटाचा पूर्वार्थ काहीसा विस्कळीत झालेला आहे बऱ्याचदा असं वाटतं की अरे बाबा नेमकं दिग्दर्शकाला म्हणायचंय काय परंतु चित्रपट जसजसा पुढे सरकतो विशेषतः ज्यावेळी एका नाट्यशिबिराला हजर राहिल्यानंतर बाळासाहेबांना असं वाटतं की आपण आपल्या गावामध्ये एक नाटक सादर करून त्याद्वारे काही गोष्टी मांडाव्यात आणि त्यानंतर चित्रपटामध्ये एकाच वेळेला गंमतही येते आणि गतीसुद्धा येते त्यानंतर चित्रपट एक चांगल्या पद्धतीने ट्रॅकवर आलाय असं वाटतं चित्रपटामध्ये आता हे जे नाटक आहे आता हे नाटक कोणत्या पद्धतीचं आहे आणि त्यासाठी गावातल्या एकेकाला कशा पद्धतीने तयार केलं जातं ह्याच्या गमती जमती करता 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 बाळासाहेबाला स्वतःच्या बाहेरचा जगाचा शोध लागतो वेगवेगळ्या संदर्भातून त्याला गोष्टी समजत जातात गावामध्ये असलेली पाण्याची टंचाई शेतकऱ्याची आत्महत्या आणि इतरही जे छोटे छोटे तपशील आहेत त्या तपशिलातून येत जाणारी जागरूकता हा जो ड्रामा आहे आणि शेवटच्या क्षणी ज्या वेळेला बाळासाहेब ज्या वेळेला एक आपलं वेगळं रूप आपल्यासह प्रकट करतात हा जो सगळ्या गोष्टी आहेत हा या चित्रपटाचा एक गाबा आहे चित्रपटामध्ये कलाकार मंडळी नामवंत आहेतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरीश कुलकर्णींनी बाळासाहेबाची भूमिका करताना पूर्णपणे हा ग्रामीण बाज पकडलेला आहे रिमाने बाळासाहेबांच्या आईची भूमिका करताना पुलावरचं आपलं जे प्रेम आहे ते वेगळ्या पद्धतीने व्यक्त केलेले आहे ती ते जे कॅरेक्टर आहे एक कोल्हापुरात राहणारे हे जे कुटुंब आहे त्या ठिकाणी आपल्या मुलाबद्दल असणारी जी भावना आणि त्याच्या वांगण्याला आईचा असलेला पाठिंबा हे थोडंसं कमतीदार तरी असलं तरी त्याच्यामध्ये जिवाळ आहे सिनेमामध्ये सगळ्यात सुखद धक्का देतात ते दोन कलाकार एक म्हणजे भाऊ कदम भाऊ कदमने सिनेमातील नाटकातला राजाची भूमिका साकारलेली आहे हा राजा प्रत्यक्षात कशा पद्धतीने जगतोय आणि ही भूमिका कशी जगतोय हे पाहणं रंजक आहे आणि दुसरं म्हणजे सई तामणकर सई तामणकर ग्राम्य रूपामध्ये आपल्या समोर पहिल्यांदाच आलेले आहे परंतु ते रूप साधं जरी असलं तरी साध्या रूपामध्ये सुंदर दिसणं हे जसं अवघड आहे तसंच त्याच वेळेला ह्या चित्रपटाचा बाद लक्षात घेऊन ग्रामीण भूष भूमिकेची किंवा ग्रामीण भाषेची शैली व्यक्त करणं हे सई पुढे असणारं आव्हान त्यांनी पेरलेले आहे चित्रपटामध्ये नृत्य संगीताला वाव आहे आणि नृ नृत्य संगीत ह्या चित्रपटाची एक मोठी जमेची बाजू झालेली आहे आणखीन एक गोष्ट चित्रपट हा ग्रामीण मनोरंजन आहे त्यामुळे चित्रपटाच्या श्रेयनामाली देताना निर्मात्याऐवजी मालक म्हटले मुख्य निर्मात्याच्या जागी की मेन मालक म्हटले गायकांना सिंगर असं म्हटले इतरही तपशील त्याच पद्धतीचे आहेत चित्रपट अधूनमधून हास्यस्फोटक आहे परंतु त्याबरोबर आपल्याला सामाजिक आणि राजकीय गोष्टींवर जे भाष्य होतं ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं हो जा आहे चित्रपट काही गोष्टी आपल्याला विचार करायला लावतो हे त्या चित्रपटा चित्रपटाचं यश आहे ह्या चित्रपटाकडनं खरं तर यापेक्षा अधिक चांगल्या सकस मनोरंजनाची अपेक्षा होती तरीसुद्धा जे काय आपण पाहतो ते एक रिलीफ देणारं आहे रिलॅक्स देणारं असं आहे या चित्रपटाला तीन स्टार